गुड मॉर्निंग स्टुडंट्स. पहिल्या लेक्चरमध्ये म्हणजे मागच्या वेळेला आपण काय काय शिकलो ते थोडंसं बघून घेऊया. लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स डिवायडेड इंटू टू पार्ट्स, प्रोकॅरियोट्स अँड ईकॅरियोट्स. प्रोकॅरियोट्स प्लस आपण युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्स म्हटलं, त्यालाच किंगडम वन असं म्हटलं होतं आणि त्याला मोनेरा असं नाव दिलं. ईकॅरियोट्स डिवायडेड इंटू टू पार्ट्स, युनिसेल्युलर अँड मल्टीसेल्युलर. युनिसेल्युलर इज ऑल्सो कॉल्ड ॲज किंगडम टू प्रोटिस्टा अँड मल्टीसेल्युलर किंगडम 3, 4 अँड 5. त्याच्यामध्ये आपण किंगडम 3 फंगी बघणार आहोत. चला आता पुढे जाऊया बाळांनो. किंगडम 1 मोनेरा त्याच्या आकृत्या स्लाईडमध्ये तुम्हाला दाखवलेल्या आहेत. आता त्याच्यासाठी आपल्याला एक ॲक्टिव्हिटी करून घ्यायला लागेल. म्हणजे नेमकं काय करायचं बाळांनो, आपल्या घरामध्ये जे दही ॲवेलेबल आहे त्यालाच आपण कड असं म्हणतो. त्याचा एक थेंब घेऊया आणि त्याची स्लाईड तयार करायची. म्हणजे काय करायचं, त्याचा एक थेंब काचपट्टीवर घ्यायचा आणि त्याच्यामध्ये स्वच्छ पाणी डिस्टिल्ड वॉटर घालूया आणि ते जे सगळं तयार झालं त्याच्यावर स्लीप म्हणून किंवा कव्हर स्लीप म्हणून आपल्याला पातळ काचपट्टी येती ती ठेवली आणि ते सगळं बनवलेली साईड तिला टेम्पररी स्लाईड असं आपण म्हणतो. ती स्लाईड हाय पॉवर कंपाऊंड मायक्रोस्कोपखाली आपण बघणार आहोत. तर एवढं सगळं झाल्यानंतर मला काय दिसलं, तर त्या अंडर कंपाऊंड मायक्रोस्कोपखाली मला मूव्हिंग स्मॉल रॉड लाईक मायक्रोब्स दिसले. त्यांनाच मी लॅक्टोबॅसिली बॅक्टेरिया असं म्हणतो. काय म्हटलं मी त्यांना, लॅक्टोबॅसिली बॅक्टेरिया. म्हणजे कड दही याच्यामध्ये रॉड शेप जे दिसले मला, त्यांना नाव दिलं आपण लॅक्टोबॅसिली बॅक्टेरिया. आता हे जे सगळे उदाहरणं आहेत मोनेराची, ती सगळी युनिसेल्युलर बॅक्टेरिया दाखवलेले आहेत तुम्हाला. त्याच्यामध्ये एक जर बघायचं झालं वरती विब्रियो क्लोलेरी असं नाव आहे त्याचं. अशी सगळ्यांची नावं दिलेली आहेतच, ते बघूया आपण. आता ऑल टाईप ऑफ बॅक्टेरिया अँड ब्ल्यू ग्रीन अल्गी आर इन्क्लुडेड इन द किंगडम मोनेरा. आता मोनेरामध्ये जे आहे ते कोणकोण येत आहे, बॅक्टेरिया, सगळ्या प्रकारचे बॅक्टेरिया आणि ब्ल्यू ग्रीन अल्गी म्हणजे ज्या अल्गीचा हिरवट रंग आहे ते सगळे किंगडम मोनेरामध्ये मोडतात. आता हे जे सगळे आहेत त्यांच्या कॅरेक्टरिस्टिक्स काय काय आहेत ते बघून घ्यायला लागेल. त्याच्यामध्ये पहिलं, दिस ऑल ऑर्गॅनिझम्स आर युनिसेल्युलर, ते एकपेशीय आहेत सजीव. दोन, दे मे बी ऑटोट्रॉपिक, ते सगळे स्वतःचं न स्वतः तयार करतात. किंवा हेटरोट्रॉपिक, ते सडलेल्या कुजलेल्या अन्नावर जगतात. पुढे, दीज आर प्रोकॅरियोटिक सेल्स, त्या कशा आहेत, न्यूली बॉर्न बेबी जो आहे त्याची ज्याचे सगळे ऑर्गन डेव्हलप झालेले नाहीत त्याला प्रोकॅरियोटिक सेल्स आपण असं म्हणतो. विदाऊट डिस्टिंक्ट न्यूक्लियस म्हणजे सगळ्या, मागच्या चित्रामध्ये बऱ्याच सेल एकत्र आलेले आहेत, त्या सगळ्यांना सेपरेट न्यूक्लियस नाही आहे. अँड ऑर सेल ऑर्गॅनिस किंवा सगळ्या सेल्सना सगळे ऑर्गन्स डेव्हलप झालेले नाहीत. आता ह्या कोणाच्या कॅरेक्टरिस्टिक झाल्या बाळांनो, मोनेराच्या कॅरेक्टरिस्टिक झाल्या. आकृती आपली बघून झाली आहे. आता आपल्याला किंगडम 2 कडे जायला लागेल. त्यालाच आपण, तो कोणाच्या अंडर येतो बाळांनो, युकॅरियोट्सच्या अंडर येतो. त्यालाच आपण नाव दिलं प्रोटिस्टा, त्यालाच म्हटलं किंगडम 2. त्याची आकृती तुम्हाला दाखवलेली आहे. त्याच्यामध्ये बघा, व्हॉल्वॉक्स, पॅरामोसियम, युग्लिना अँड अमीबा असे चार प्रकार त्याच्यामध्ये मोडत आहेत. तर बघूया, त्याची पण मला एक स्लाईड, टेम्पररी स्लाईड बनवून घ्यायची आहे. मग कशी बनवायची ती स्लाईड, आता सध्या पाऊस पडतोच आहे, परिसरामध्ये जिथे कुठे पाणी साचलेलं आहे त्यातनं थोडंसं पाणी मी घेतलं सॅम्पल म्हणून. त्यातला एक थेंब काचपट्टीवर घेतला, त्या काचपट्टीवर कव्हर स्लीप घातली आणि टेम्पररी स्लाईड मी कंपाऊंड मायक्रोस्कोप खाली बघितली. काय दिसलं मला, तर मला
यू विल फाइंड सम मोटाईल. व्हाट डू मीन बाय मोटाईल? एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणारे मायक्रोब्स मला दिसते. कशा शेपचे आहेत ते? इरेग्युलर शेप मायक्रोब्स मला त्या स्लाईडमध्ये दिसले. त्यांनाच नाव दिलं आपण अमीबा. बघूया त्या ठिकाणी अमीबा दाखवलेला आहेच. ते जे छोटे छोटे बोटांसारखे दिसत आहेत त्यांनाच आपण छद्मपाद असं म्हणतो. त्यांनाच मी सुडोपोडिया असं नाव दिलेलं आहे. आणि वरती पॅरामोसेमला छोटे छोटे केसांसारखं आपल्या शरीरावर जसे केस आहेत लव दिसते तुम्हाला बारीक बारीक तशा प्रकारचे आहेत. त्यांनाच मी हेअर लाईक सिली असं म्हणणार आहे पुढे जाऊन. चला पुढे, आता स्लाईड बनवून झाली. त्या गढूळ पाण्यामध्ये आपल्याला अमीबा दिसला. त्या पिक्चरमध्ये तुम्हाला चार एक्झाम्पल्स दिलेले आहेत, होलवॉक्स, पॅरामोसियम, अमीबा आणि युग्लिना. त्याच्या कॅरेक्टरिस्टिक्स आपल्याला बघून घ्यायला लागतील राजांनो. त्याच्यामध्ये पहिलं प्रोटिस्टार सिंगल सेल, एकच सेल ऑर्गॅनिझम्स आहे तो विथ वेल डिफाईंड न्यूक्लियस. त्याला त्याच्या एका सेलमध्ये एकच न्यूक्लियस आहे. इन अ न्यूक्लिअर मेम्ब्रेन, बाहेरून त्या न्यूक्लियसला कव्हर आहे घातलेलं. पुढे दे हॅव सुडोपोडिया, मागे बोलून झालं आपलं. सुडोपोडिया म्हणजे काय? छद्मपात किंवा हेअर लाईक सिलिया, बारीक बारीक तंतुमय दिसत आहेत केसांसारखे, त्यांना सिलिया असं म्हणतो. ऑर व्हिप लाईक फ्लॅजेला फॉर लोकोमोशन, किंवा अजून थोडेसे हे केसांसारखे जे दिसत आहेत कशासाठी वापरतो आपण ते? एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी त्या युनिसेल्युलर ऑर्गॅनिझमला जाण्यासाठी लोकोमोशनसाठी आपण ते त्याचा वापर करतात. त्याच्यामध्ये ॲटोट्रॉप्स आहेत. ॲटोट्रॉप्समध्ये कोणकोण आलं मग? युग्लेना आलं, व्हॉक्स आलं, कंटेन क्लोरोप्लास्ट. त्यांच्यामध्ये क्लोरोप्लास्ट आहे म्हणून ते स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात. हेटेरोट्रॉप्स, त्याच्यामध्ये कोणकोण आलं? अमीबा आला, पॅरामोसियम आले. आता हे जे अमीबा आणि पॅरामोसियम आहेत ते स्वतःचं अन्न स्वतः तयार करू शकत नाही. म्हणजे दुसऱ्यांनी जे बनवलेलं अन्न आहे किंवा सडलेलं कुजलेलं जे आहे त्याच्यावर ते जगतात. चला पुढे जायला लागेल आता आपल्याला. पुढे किंगडम थ्री हा कोणाचा प्रकार आहे? किंगडम थ्री हा युकेरियोट्सचाच प्रकार आहे. तो मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम आहे. तो किंगडम थ्रीमध्ये मोडतो आणि त्याला आपण नाव दिलं फंगी. आता फंगी म्हणजे बुरशी. आपल्या घरामध्ये जी चपाती भाकरी आहे ती दोन तीन दिवस न वापरताच आपण तशीच डब्यामध्ये ठेवलेली असेल तर त्याच्यामध्ये पांढरट असं डेव्हलप होतं, त्यालाच आपण फंगी असं म्हणतो. तर ही जी फंगी आहे ती दाखवलेलं आहेच चित्रामध्ये. ती जर फुटली तर स्पोरॅन्जिया त्यातनं बाहेर पडतात, स्पोरॅन्जिया म्हणतात त्याला, आणि परत ते बुरशी पुढे डेव्हलप होते. इकडे 1.5 वरती भूछत्र म्हणतात त्याला बाळांनो. असे ते प्रकार आहेत सगळे. आता त्याचं काय करायचं? जसं आपण वरती दोन स्लाईड बघितल्या, आता हे जे भूछत्र आहे त्यालाच आपण मशरूम असं म्हणतो. आता इकडे आलो, जसे आपण वरती दोन स्लाईड तयार केल्या होत्या किंगडम 1 आणि किंगडम 2 तसेच किंगडम 3 पण आपल्याला स्लाईड तयार करता येईल. त्या जी स्लाईड तयार करणार आहोत कशी तयार करायची? 2 ते 3 ब्रेडचा तुकडा, भाकरीचा तुकडा, चपातीचा जर आपण वापरला नाही आणि मॉइश्चर कंटेंट जर जास्त असेल त्याच्यावर बुरशी डेव्हलप होते, त्याला क्लस्टर असं आपण म्हणतो. ते जे क्लस्टर आहे ते त्यातला थोडासा भाग मी घेतला कॉटन थ्रेड, फाईन कॉटन थ्रेड लाईक टप्ट इज फाउंड ग्रोईंग ऑन द सर्फेस ऑफ ब्रेड. प्रिपेअर अ टेम्पररी माउंट ऑफ फ्यू थ्रेड्स, तिथले जे धागे आहेत ते घेतले स्लाईडवर, त्यालाच मी कल्चर असं म्हणतो. अँड ते स्लाईडवर ठेवलं, कवर स्लिप घातली, मायक्रोस्कोप खाली ऑब्झर्व केलं. मला काय दिसलं? जे पिक्चरमध्ये दाखवलेलं आहे अंडर कंपाऊंड मायक्रोस्कोप ते दिसतेच तुम्हाला आकृतीमध्ये. चला पुढे जाऊया. आता हे जे सगळं आहे त्याच्या कॅरेक्टरिस्टिक्स आपल्याला बघून घ्यायला लागतील. त्याच्यामध्ये पहिली, दीज आर नॉन ग्रीन,
म्हणजे ते स्वतःचं अन्न स्वतः तयार करू शकत नाही. यू कॅरिओटिक हेटेरोट्रॉफिक ऑर्गॅनिझम्स म्हणजे ते सडलेल्या कुजलेल्या याच्यावर जगतात, म्हणून त्यांना हेटेरोट्रॉफिक ऑर्गॅनिझम्स असं म्हटलं. मोस्ट ऑफ देम आर सॅप्रोट्रॉप्स म्हणजे त्याच्यामधल्या बऱ्याच कशा आहेत, सॅप्रोट्रॉप्स आहेत. आता त्यांना सॅप्रोट्रॉप्स का म्हणायचं ते पुढे बघूया. फीड अपॉन डिकिंग ऑर्गॅनिझम्स जे कुजतंय, मेलेलं आहे, डेड आहे, त्याच्यावर ते जगतात, दुसऱ्यांनी बनवलेल्या अन्नावर जगतात, म्हणून त्यांना सॅप्रोट्रॉप्स असं नाव दिलेलं आहे. पुढे जाऊया. देअर सेल वॉल इज मेडअप ऑफ चिटिन असं नाव दिलेलं आहे. आता हे चिटिन जे आहे, इट इज मेडअप फ्रॉम कॉम्प्लेक्स शुगर. कॉम्प्लेक्स म्हणजे आपण जी साखर खातो ती, पण ती कशा फॉर्ममध्ये आहे, कॉम्प्लेक्स फॉर्ममध्ये आहे. म्हणून ती कशी आहे, टफ आहे, म्हणजे जे आवरण आहे ते कठीण आहे. पुढे जाऊया. सम फंगी आर थ्रेड लाईक, तिथे दाखवलेलंच आहे. शेवटची जी आकृती आहे असं तंतुमय दाखवलेलं आहे. इकडे पण पहिल्या 1.4 धागे धागे दाखवलेले आहेत, त्यांनाच आपण थ्रेड असं म्हटलं. अँड मेनी न्यूक्लियाय आर प्रेझेंट इन द सायटोप्लाझम, त्यांच्यामध्ये एकापेक्षा जास्त न्यूक्लियाय सापडतात. त्यांचे एक्झाम्पल्स काय काय आहेत, बेकर्स ईस्ट, ॲस्परजिलस, पेनिसिलियम आणि मशरूम. आता एवढं आज पुरेसं आहे बाळांनो. फक्त आता तुम्हाला हे आपलं दुसरं लेक्चर पूर्ण झालं बघा, तुम्हाला काय करून घ्यायला लागेल, सगळ्या नोट्स ज्या स्लाईड मी दाखवल्या त्याच्यामध्ये त्या सगळ्या लिहून घ्यायला लागतील, आकृत्या काढून घ्यायला लागतील. टेक्स्ट असेलच तुमच्याकडे, जर असेल तर उत्तमच आहे. ज्यांच्याकडे नाही त्यांनी घाबरण्याचं कारण नाही, मी नंतर तुम्हाला ते पाठवणारच आहे, त्या पण नोट्स लिहून घ्यायला लागतील. एवढं आज पुरेसं आहे, आपण परत भेटूया बाळांनो, आता थांबूया.